आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भावकीचा नको गावकीचा सरपंच पाहिजे, हरिश्चंद्र पाटील. सैनिक टाकळीत राजश्री शाहू विकास आघाडीचा झाला शुभारंभ. गावचा विकास करणारा हा गावकरीच असला पाहिजे, त्यात भावकीचीही भावना नको. सैनिक टाकळीचे मतदार जागृत आहेत, ते आमच्या पॅनलला विजयी करणार असं मत हरिश्चंद्र पाटील यांनी व्यक्त केलं. हलगी डमरूचा कडकडाट, प्रचंड घोषणा आणि फटाके फोडून राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. उमेशचंद्र पाटील आणि हरिश्चंद्र पाटील या दोन नेत्यांनी गाव विकासासाठी संकल्पना घेऊन निवडणुकीच्या रिंगणात पॅनल उभारलं आहे. पवनपुत्र अंजनी सूत हनुमानाच्या मंदिरात बाळू बिरंजे यांच्या हस्ते आज श्रीफळ वाढवून उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सरपंच पदाचे उमेदवार सौ अर्चनाताई पाटील व 1 ते 5 प्रभागातील राजश्री शाहू विकास आघाडीचे सदस्य पदाचे उमेदवार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील टाकवडेकर, DR पाटील, महावीर शरहट्टी, विजय पाटील, श्रीनिवास पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड. परंतु माझी सैनिक संघटना या ठिकाणी उठली गेली गावामध्ये, आणि तुम्ही या ठिकाणी सातत्याने राजकारण करत आहात. आणि देशाची सेवा 30 वर्ष केलो, 5 वर्ष या समाजाची आणि गावाची सेवा करायची आहे. आमच्या हातामध्ये सत्ता द्या, आम्हाला संधी द्या असं म्हणण्याचं काम त्यांनी त्या संघटनेच्या माध्यमातून केलेलं. 15 दिवस त्यांनी या गावामध्ये वादळ उठवण्याचं काम केलं, परंतु त्यांना आम्ही सहकार करण्याची भावना दिली. ठीक आहे म्हणलं, तुमचे विचार चांगले आहेत, आचार चांगले आहे, दूरदृष्टी चांगली आहे, ते जनतेला स्वीकारणं गरजेचं आहे. हरिपटेल एकटा म्हणून चालणार नाही, जनता तुमच्या पाठीशी आली पाहिजे. त्या ठिकाणी हरिपटेल कुठल्याही क्षणाला मागं थांबणार नाही. सगळी आघाडी तुमच्या पाठीशी असो हे त्यांना सांगितलं होतं, परंतु त्याचा त्यांनी प्रयास केला. माघारी घ्यायच्या आदल्या दिवशी सुद्धा आम्ही थेट त्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, 1 नंबर 2 नंबर वार्ड आपला बिनविरोध होऊ शकतोय, आपण तुमच्या मनात आणला तर होऊ शकतोय. तिथं कुणाची ताकद नाही, ती कुणाची, त्या सर्व नागरिकांना, मतदारांना आणि उभा करणाऱ्या पॅनल प्रमुखांना माहीत आहे. आणि त्यामुळं 1 नंबर वार्ड सुद्धा बिनविरोध होऊ शकतोय, 2 नंबर होऊ शकतोय, आणि 3 नंबरमध्ये आपण जर सर्वांनी एकमत केलं तर ते सुद्धा होऊ शकतोय. आणि काय लढाई व्हायची आहे ती 4 आणि 5 मध्ये होईल असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या नेत्यांनी म्हटलं, हरिपाटील पायाखालची वाळू सरकण्याकरकी ज्या हरिपाटलाची 22 वर्षात वाळू सरकलेली नाही आणि इथून पुढच्याही काळात सरकणार नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, कर्मणीने काम करणारा कार्यकर्ता आहे, किंवा पाठ प्रेम करून जनतेसाठी सेवा करणारा कार्यकर्ता आहे. मी माझ्या घराचं कुटुंबाचं आजपर्यंत माझ्या आयुष्यात आणि जिंदगीमध्ये मी बघितलेलं नाही.